सूचना इकडून प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचवली जाते. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला, लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स बॉल कलेक्ट करेल, चांगलं पीक आणि तितकाच चांगला थ्रो. बॉलशी झालं नाहीये, डॉट बॉल. बॅट अँड पॅड मधला बॉल होता, इनसाइड आउट बॉल एक्झिक्यूट केला, एक्स्ट्रा कव्हर एरिया मध्ये बॉल जाईल सीमा पार. क्लासिकल हिट बाय A1 पवन, सुपर हिट षटकार. 6 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे आता 49 या आकड्यावर, 50 ला 1 कमी. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला, 4th षटकातले राउंड विकेट जगन तयार. ऑन साइड ला पुल करताना पवनची ताकद, पवनची नजाकत, पवनची गुणवत्ता, पवनचा दर्जा पाहायला मिळाला. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी दमदार असरदार डोंबिवली ब्लास्ट षटकार. 6 धावांची वाढ आणि धावसंख्या पोहोचते 58 या आकड्यावर. जबरदस्त ही सुरुवातीला थोडासा अडखळला होता, पुन्हा एकदा त्याचा क्लास पाहायला मिळाला, तुझ्या कन्सिस्टन्सी पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा क्षेत्र निवडलेलं आहे. स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉलला पाठवले सीमा रेषापार. या मेदिल 6 षटकार, 251 षटकार आतापर्यंत या स्पर्धेत ठोकले गेलेले आहेत आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते, बॉल्स हाताळावे लागतील. हवेत आहे बॉल, हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जातोय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पार. 6 धावांसाठी दमदार, संख्या 70 झाली आणि यावेळेस ऑन साइडला कंट्रोल खूप चांगला पाहायला मिळालाय. पूल करताना बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. रोहित शर्मा कक्षाला भेदणारा हा उत्तुंग षटकार. 4 षटकांचा खेळ होतोय संपाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजेच 76 आणि